हा हत्ती दरवाजा. पिराचा दरवाजा झाल्यानंतर थोडं उंचावरती येऊन आपल्याला आपण जवळ येतो तर हत्ती दरवाजा. हत्ती दरवाजा म्हणजे काय शब्दशः अर्थ होत नाही, कारण शिवनेरी किल्ल्यावर कधी हत्ती आला नाही, इवन कुठल्याच किल्ल्यावर हत्ती कधी आला नाही. रायगड त्याला अपवाद आहे. राज्याभिषेकाच्या वेळेस लागणारा हत्ती त्याचं पिल्लू म्हणून वरती नेलं होतं की नंतर ते वाढलं, पण हत्तीची थीम हत्तीच्या मदतीने जे दरवाजे तोडले जायचे खास करून उत्तर भारतात, त्या थीमवरती वापरून इथं थोडा वळणदार रस्ता जो केला आहे ही हत्तीची थीम आहे. की हत्तीला रनअप करायला जागा असू नये, हत्ती म्हणजे सैनिकांसाठी ती उपमा वापरली की हत्तीसारखं पळत येऊन दरवाजाला धडक द्यायची आणि दरवाजा तोडायचा. अशा प्रकारचं तंत्र या ठिकाणी निकामी असावं, कारण हत्ती दरवाजाच्या वरती जर गेलो तर आपण बऱ्यापैकी बाले किल्ल्यावर आलेलो असतो. म्हणून हा दरवाजा शक्य तितका मजबूत आणि टिकाऊ करण्यासाठी प्रयत्न होता. हा दरवाजाचं बांधकाम जर बघितलं तर थोडा आदिलशाहीचे घुमट तुम्हाला या ठिकाणी दिसतात, त्या काळात त्याचं बांधकाम केलंय. ह्याच्यासोबत एक महत्वाची गोष्ट सांगायची, या दरवाजाच्या चौकटीवर दोन हाताचे पंजे दिसतील, याला सटवाईचा पंजा असं म्हणतात. ह्या मुघल बादशहांची एक समज होती की किल्ल्याचं बांधकाम करताना कुठल्या नव्या बांधकामात जर आपण नवतरुण खडकाचा जर बळी या ठिकाणी दिला तर हे बांधकाम बऱ्याच वर्ष टिकतो. म्हणून कुठल्याही किल्ल्यावर जसे इथं हात सापडतील याचा अर्थ त्या ठिकाणी एक नवीन नवविवाहित बळी देण्यात आलेला आहे. ते बळी या हत्ती दरवाजा दिलेला आहे. म्हणून ते दोन हात ज्याला सटवाईचा हात होतो तशा प्रकारचे आहेत. तुम्ही जरा जवळ आलात लक्षात येईल की या मोठ्या दरवाजाला एक छोटा दरवाजा आतमध्ये असतो, जो छोटा दरवाजा उघडून आतमध्ये ये जा केली जायची तोपर्यंत काही राजे सवारी कोणी येत नाही. तोपर्यंत आपण हत्ती दरवाजाच्या वरती आलो प्रशस्त अशा देवड्या तुम्हाला या ठिकाणी दिसतील, ज्या ठिकाणी सैनिक राहायचे, ज्या वेगवेगळ्या त्यांच्या शिफ्ट असायच्या त्या काळामध्ये सैनिकांचं राहणं यावेळेस या ठिकाणी होतं. हत्ती दरवाजाच्या वरती एक खोली वाचा जागा होती, एक आपण फर्स्ट फ्लोअर म्हणू त्याला, जो आता थोडा पडला आहे समोर थोडा. वरच्या बाजूला एक खोली होती का जी आता काळासोबत ती पडून गेली. आपण जर आता हत्ती दरवाजा सोडून आल्यानंतर आपल्या उजव्या बाजूला गेलो तर शिवाईदेवीच्या मंदिराकडे जातो, पण त्याचसोबत जर आपण डाव्या बाजूला गेलो तर या बाजूला थोडं आपल्याला बघा दगडी पायऱ्या दिसतील. या बाजूने जर चालत गेलो तर त्या ठिकाणी पाण्याची टाकी वरच्या बाजूला